ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी ऊसतोड निबंध आंदोलन केलं जाणार आहे. येत्या 17 आणि 18 नोव्हेंबरला 2 दिवस ऊसतोड निबंध ठेवण्यात येणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदार एकजूट दाखवत जर शेतकऱ्यांचे पैसे बुडवत असतील तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे. 15 ऑक्टोबरच्या ऊस परिषदेमध्ये ठरल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं 7 नोव्हेंबरच्या पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये निश्चित केल्याप्रमाणे 17 आणि 18 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना जाणारा ऊसाचा पुरवठा बंद करून आमच्या ज्या केंद्र सरकारशी राज्य सरकारशी आणि साखर उद्योगाशी निगडीत असणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून हे लाक्षणिक 2 दिवसाचं बंद पुकारलेलं आहे. साखरेच्या किमती केंद्र सरकारनं वाढवून द्याव्यात, इथेनॉलच्या किमती 5 रुपयानं वाढवाव्यात, त्याचबरोबर FRP ठरवण्याच्या सूत्रामध्ये बदल करून इथेनॉलचं आणि विजेचं अतिरिक्त उत्पन्नात धरून FRPचं सूत्र ठरवावं, या केंद्र सरकारशी निगडीत असणाऱ्या ह्या मागण्या आहेत. राज्य सरकारनं तुकड्या तुकड्यातल्या FRPचा कायदा दुरुस्त करून येत्या नागपूर अधिवेशनामध्ये पूर्वीप्रमाणे परंपरेप्रमाणे एकरकमी FRP देण्याचा कायदा करावा, त्याचबरोबर ऊस तोडणी मजुरांना मजूर जे आहेत त्यांच्या महामंडळाला सरकार पैसे मागतंय प्रति टन 10 रुपये, पहिल्यांदा महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत, त्या मजुरांना ॲडव्हान्स महामंडळानं द्यावा, मग आम्ही 10 रुपये द्यायला तयार आहोत. त्याचबरोबर वजन काटे ऑनलाईन व्हावेत या अत्यंत महत्त्वाच्या अशा या मागण्यासाठी म्हणून 2 दिवसाचा हा लाक्षणिक संप आहे. साखर आयुक्ताच्या म्हणण्याप्रमाणे 30 मार्चच्या आत सांगली कोल्हापूरमधले कारखाने बंद होणार आहेत एवढाच ऊस उपलब्ध आहे, तेव्हा याच्यामध्ये काही नुकसान होणार नाही, 2 दिवस पाऊस पडला आहे असं गृहीत धरून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ऊसाची तोड 2 दिवस घेऊ नये आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक विराट अशी एकजूट दाखवावी. वाहनधारकांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणानं त्यांच्या मागं राहिलेला आहे याची जाणीव ठेवून कृतज्ञता म्हणून 2 दिवस ऊसाची वाहतूक करणं टाळावं एवढंच मी स्वाभिमानीच्या वतीनं वाहनधारकांना सुद्धा विनंती करतो.